गुड आफ्टरनून फ्रेंड्स, अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लेक्चर नंबर 31 वर आपण आहोत आणि आज आपण शिकणार आहोत द इनवर्स ऑफ एन एलिमेंटरी ऑपरेशन. द इनवर्स ऑफ एन एलिमेंटरी ऑपरेशन. द इनवर्स ऑफ एन एलिमेंटरी ऑपरेशन इज एन ऑपरेशन which nullifies the effect of the elementary operation. That is, after A has been subjected to one of the elementary operation and then the resulting matrix has been subjected to the inverse of that elementary operation, the final result is the matrix A. म्हणजे एखाद्या दिलेल्या A matrix वर जर आपण हा operation केला, for example R1, 2 in bracket 3, तर येणारी जी matrix आहे त्याच्यावर जर आपण R1, 2 इन ब्रैकेट माइनस 3 हा ऑपरेशन केलं तर काय होईल? हो, मिळालेल्या एलिमेंट्स त्याला आपण मॅट्रिक्स बी म्हणू आणि त्या बी वर पहिले जसं R1, 2 इन ब्रैकेट 3 याचाच अर्थ आपल्याला माहित आहे, जे की 12th स्टँडर्डला आपण याला अशा पद्धतीने लिहित होतो, R1 प्लस 3 टाइम्स R2. म्हणजे R1 या रो मध्ये पहिल्या रो मध्ये दुसऱ्या रोला 3 ने मल्टीप्लाई केल्यानंतर येणारी जी ऍडिशन आहे ती आता नवीन रो R1 येईल आणि ते आलेलं R1 त्याच्यामध्ये जर आपण R1, 2 इन ब्रॅकेट -3 हे ऑपरेशन केलं, जे की 12th स्टँडर्ड मध्ये यालाच आपण लिहित होतो R1 -3 R2, म्हणजे R1 मध्ये R2 ला -3 ने मल्टीप्लाय केल्यानंतर दोघाची ऍडिशन आणि ते काय होईल? मग तुम्हाला ओरिजिनल मॅट्रिक्स जे A आहे तेच मिळेल. हेच या द इनवर्स ऑफ एन एलिमेंटरी ऑपरेशनचं म्हणणं आहे. पुन्हा एक वेळा बघा वाटल्यास, द इनवर्स ऑफ एन एलिमेंटरी ऑपरेशन इज एन ऑपरेशन विच नलिफाइज द इफेक्ट ऑफ द एलिमेंटरी ऑपरेशन. दॅट इज, आफ्टर ए हॅज बीन सब्जेक्टेड टू वन ऑफ द एलिमेंटरी ऑपरेशन, एखादा ऑपरेशन आपण त्याच्यावर अप्लाय केलं, अँड देन द रिझल्टिंग मॅट्रिक्स हॅज बीन सब्जेक्टेड टू द इनवर्स ऑफ दॅट एलिमेंटरी ऑपरेशन. म्हणजे केलेल्या एलिमेंटरी ऑपरेशनचं इनवर्स ऑपरेशन. जसं आपण 3 ने मल्टीप्लाय केलं होतं R2 ला आणि ऍडिशन केली होती, आता दुसरा इनवर्स ऑफ एन एलिमेंटरी ऑपरेशन मध्ये काय करावं लागेल? -3 ने मल्टीप्लाय करावं लागेल R2 ला आणि ऍडिशन करावं लागेल. त्यामुळे येणारा जो रिझल्ट आहे आपल्याला एच मिळेल. दॅट इज द फायनल रिझल्ट इज द मॅट्रिक्स ए. फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्ही केअरफुली तुमच्या लक्षात येऊन जाईल, द इफेक्ट ऑफ द एलिमेंटरी ऑपरेशन R1, 2 टाइम्स इन ब्रॅकेट 3 ऑन A इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये पहिल्या रो मध्ये 1, 3, 5, 2, -1, 7 हा दुसरा रो आणि तिसरा रो 0, 2, 3 इज टू प्रोड्यूस कोणता ऑपरेशन यूज केला आपण? R1 प्लस 3 R2. हे 12th स्टँडर्ड मध्ये लिहिण्याची पद्धत होती, पण आता BSc ला तुम्हाला अशा पद्धतीने लिहावं लागेल. हा बदल आहे R1, 2, 3. तर R1 काय होतं? हो, 1. आपल्याला हे जर क्लिअर तुम्हाला लक्षात यायचं, हा 1, 3 आणि 5 हा झाला R1. आपण काय केलेलं आहे? 3 न मल्टीप्लाय केलेलं आहे R2 ला, म्हणजे हे झालं 6, हे झालं -3 आणि हे झालं 7 त्रिकी 21. ठीक आहे,
आणि काय झालं हो आर वन प्लस थ्री आर टू याची ऍडिशन वन प्लस सिक्स इज सेवन थ्री मायनस थ्री इज झिरो फाईव्ह प्लस ट्वेंटी वन इज ट्वेंटी सिक्स आलं का लक्षात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करावं लागेल ऑपरेशन जे सांगितलेलं आहे तीननं मल्टीप्लाय करणे आणि ऍडिशन करणे म्हणजे याला आपण बी मॅट्रिक्स म्हणणार आहोत. काय इज टू प्रोड्यूस ए गिव्ज आफ्टर आर वन प्लस थ्री आर टू ऑपरेशन मॅट्रिक्स फॉर्ममध्ये सेवन झिरो ट्वेंटी सिक्स कसं आलं ते सांगितलं. बाकीच्या आर टू आणि आर थ्री मध्ये काहीच करणार नाही आपण. टू मायनस वन सेवन झिरो टू थ्री आणि याला म्हणू आता आपण मॅट्रिक्स बी. आता जो ऑपरेशन केला त्याचाच इनव्हर्स ऑपरेशन तीननं मल्टीप्लाय केलं आर टूला आणि आर वन सोबत ऍडिशन केली. आता तीनच्या ऐवजी मायनस तीननं मल्टीप्लाय करू आर टूला आणि ऍडिशन करू आर वन सोबत तर होईल काय ओरिजिनल मॅट्रिक्स मिळेल आणि त्यालाच म्हणतात इनव्हर्सेस ऑफ एन ऑपरेटर एलिमेंटरी ऑपरेशन द इनव्हर्स ऑफ एन एलिमेंटरी ऑपरेशन. सो द इफेक्ट ऑफ द एलिमेंटरी ऑपरेशन आर वन कॉमा टू इन ब्रॅकेट मायनस थ्री यालाच तुम्ही ट्वेल्थ स्टँडर्ड मध्ये आर वन मायनस थ्री आर टू असं लिहत होतो राईट. ऑन बी आता हे बी वर ऑपरेशन करायचं आहे आपल्याला इज टू प्रोड्यूस ए अगेन मग बी वर ऑपरेशन काय करणार आहोत आपण बी बघू. बी मॅट्रिक्स आहे सेवन झिरो ट्वेंटी सिक्स हे झालं आर वन ठीक आहे. आता आर टू न मल्टीप्लाय केलं आपण मायनस थ्री ने मायनस सिक्स काय आलं मायनस सिक्स त्याच्यानंतर मायनस थ्री आणि हा हा आर आर काय आहे आर वन मायनस थ्री आर टू मायनस मायनस प्लस थ्री येईल इथे काय येईल प्लस थ्री येईल आर वन तर झालं. आता इथे मायनस एकवीस आर टू मायनस एकवीस आणि या दोघांची काय करायची आपल्याला ऍडिशन बघा बरं हो काय येईल ते सेवन मायनस सिक्स वन झिरो प्लस थ्री थ्री ट्वेंटी सिक्स प्लस इन ब्रॅकेट मायनस ट्वेंटी वन मीन्स मीन्स फाईव्ह दुसरा रो आणि तिसरा रो जायचे थे टू मायनस वन सेवन झिरो टू थ्री आणि बघा आता ए चा पहिला रो ए चा पहिला रो वन थ्री फाईव्ह वन थ्री फाईव्ह मिळाला की नाही सेम. तर अशा पद्धतीनं जर आपण आर वन मध्ये तीननं मल्टीप्लाय केलं आर टूला आणि ॲडिशन केली आणि त्यानंतर मिळालेली मॅट्रिक्सला बी म्हणालो तर बी वर आर वन मायनस थ्री आर टू जर केलं तर तुम्हाला ए मिळेल जे की तुम्हाला इथं दिसत आहे. बी गिव्ज आर वन मायनस थ्री आर टू दॅट इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्ममध्ये वन थ्री फाईव्ह टू मायनस वन सेवन झिरो टू थ्री दज आर वन कॉमा टू इन ब्रॅकेट थ्री अँड आर वन कॉमा टू इन ब्रॅकेट मायनस थ्री या दोन ऑपरेशनला काय म्हणतात हो आर इनव्हर्स एलिमेंटरी रो ऑपरेशन एकमेकाचे इनव्हर्स एलिमेंटरी रो ऑपरेशन आहेत हे. तर हेच आपल्याला या डेफिनेशन मध्ये सांगायचं होतं. द इनव्हर्स एलिमेंटरी ऑपरेशन्स आर पहिल्या नंबरला रो ऑपरेशन आर आय कॉमा जे चा इनव्हर्स आर आय कॉमा जे इनव्हर्स किंवा आर इनव्हर्स सफिक्सला आय कॉमा जे विच इज इक्वल टू आर आय कॉमा जे म्हणजे याचा इनव्हर्स हे किंवा याचा इनव्हर्स हे. तसंच कॉलम ऑपरेशन मध्ये सी इनव्हर्स ला सफिक्स आय कॉमा जे विच इज इक्वल टू सी आय कॉमा जे म्हणजे सी ला सफिक्स आय कॉमा जे चा इनव्हर्स सी ला सफिक्स आय कॉमा जे चा म्हणजे डोक्यावर मायनस वन असं म्हणता येईल.
नंबर दोन, आर आय इनवर्स ऑफ लैम्बडा याला विच इज इक्वल टू आर आय ऑफ वन अपॉन लैम्बडा। कॉलम ऑपरेशन मधे सी आय इनवर्स ऑफ लैम्बडा विच इज इक्वल टू सी आय ऑफ वन अपॉन लैम्बडा। तीसरा ऑपरेशन, आर इनवर्स ला सफिक्स आय कॉमा जे ऑफ लैम्बडा जे की आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये घेतलं, विच इज इक्वल टू आर आय कॉमा जे इन ब्रैकेट माइनस लैम्बडा। आणि कॉलम ऑपरेशन मध्ये सी इनवर्स आय कॉमा जे ऑफ लैम्बडा विच इज इक्वल टू सी आय कॉमा जे ऑफ माइनस लैम्बडा, जे की लास्ट एक्झाम्पल मध्ये काय घेतलं होतं, आपण आपण घेतला होता आर वन कॉमा टू थ्री याचा इनवर्स आर वन कॉमा टू माइनस थ्री, अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे। तर हे सगळे ऑपरेशन आपल्याला एक्झाम्पल मध्ये क्लियर होऊन जाईल। पुढे हेन्स द इनवर्स ऑफ एन एलिमेंटरी ऑपरेशन इज एन एलिमेंटरी ऑपरेशन ऑफ द सेम टाइप, काय म्हणता येईल मग, हेन्स द इनवर्स ऑफ एन एलिमेंटरी ऑपरेशन इज एन एलिमेंटरी ऑपरेशन ऑफ द सेम टाइप। नेक्स्ट टाइटल इक्वावलंट मॅट्रायसेस, इक्वावलंट मॅट्रायसेस मध्ये रो इक्वावलंट, कॉलम इक्वावलंट आणि रो इक्वावलंट। तर रो इक्वावलंट ची डेफिनेशन बघू आता, ए मॅट्रिक्स इज सेट टू बी रो इक्वावलंट टू ए मॅट्रिक्स बी इफ बी कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम ए बाय अप्लाइंग इन सक्सेशन अ फायनाइट नंबर ऑफ एलिमेंटरी रो ऑपरेशन ऑन ए एंड वी राइट ए गिव्स अ फायनाइट नंबर ऑफ रो ऑपरेशन एंड द लास्ट रिजल्ट विच इज इक्वल टू बी से म्हणजे येणारी मॅट्रिक्स। रो इक्वावलंट मॅट्रायसेस हॅव द सेम ऑर्डर अँड सेम रँक, जे काही रो इक्वावलंटच्या मॅट्रायसेस आहे त्याची जी ऑर्डर आहे आणि रँक आहे ही सारखीच राहील। आता इथं असं म्हणणं आहे की ए वर जर नंबर ऑफ फायनाईट नंबर ऑफ एलिमेंटरी रो ऑपरेशन आपण ॲडॉप्ट केलं तर मिळालेली मॅट्रिक्स आपल्याला त्याला आपण बी म्हणू, ए मॅट्रिक्स इज सेट टू बी रो इक्वावलंट टू ए मॅट्रिक्स बी इफ बी कॅन बी ऑब्टेन फ्रॉम ए बाय अप्लाइंग इन सक्सेशन अ फायनाइट नंबर ऑफ एलिमेंटरी रो ऑपरेशन ऑन ए, म्हणजे ए वर नंबर ऑफ ऑपरेशन्स त्याला फायनाइट म्हणालेलं आहे, ऑपरेशन ॲडॉप्ट केल्यानंतर येणारी जी मॅट्रिक्स आहे त्याला आपण मॅट्रिक्स बी म्हणू आणि म्हणून वी राईट ए गिव्ज नंबर ऑफ फायनाइट ऑपरेशन अर्थात रो आणि येणारी मॅट्रिक्सला बी म्हणू, आणि रो इक्वावलंट मॅट्रायसेस हॅव द सेम ऑर्डर अँड सेम रँक। आज आपण इथेच थांबणार आहोत, याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला हे सगळे ऑपरेशन आयदर रो ऑपरेशन और कॉलम ऑपरेशन एकदम क्लिअर होऊन जाईल। धन्यवाद।